2 लाखाची मागणीच्या तक्रारीवरून पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल. परतवाडा शहरातील मुगलईपुरा निवासी जुनेद अहमद या युवकाने पत्रकारितेचा गैरवापर करीत खोटे बदनामीकारक वृत्त प्रकाशित करून परतवाडा येथील पंक सोलर सिस्टीमचे संचालक राज बारबदे यांना 2 लाख रुपयांची मागणी करीत खोटी बातमी प्रसारित केल्याच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी जुनेद अहमद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करत आहेत. SNS ब्युरो रिपोर्ट, परतवाडा.